मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल, जिल्हा परिषद मार्फत सध्या 18,000 पेक्षा जास्त जागांसाठी मेगा भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये ग्रामसेवक या पदासाठी सुद्धा जागा आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या पदासाठी मोबाईलमधून कसा फॉर्म भरायचा याची ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण मी तुम्हाला अशाच प्रकारची सर्व कामं मोबाईलमधून कशी करायची आणि सर्व प्रकारचे भरती फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे ते शिकवत असतो। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करून त्याच्या सर्च बारमध्ये येथे पाहू शकता ग्रामसेवक भरती 2023 बाय कम्प्युटर वर्ड सेंटर असं तुम्ही सर्च करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला 2 नंबरलाच वेबसाईट दिसणार आहे, ग्रामसेवक भरती 2023 जिल्हा परिषद मोबाईलमधून फॉर्म भरा, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देणार आहे। तर मी येथे ग्रामसेवक पदांची सर्व जी माहिती आहे तर ती सेपरेटली केलेली आहे जिल्हा परिषद या भरतीमधून। तर कोणत्या जिल्ह्यात ग्रामसेवक पदासाठी किती जागा आहेत अशी सर्व माहिती तुम्हाला येथे देण्यात आलेली आहे। ही सर्व माहिती तुम्ही स्वतः वाचायची आहे। येथे बघा, संपूर्ण जिल्हे मिळून ग्रामसेवक पदाच्या एकूण जागा 1628 जागा आहेत या जिल्हा परिषद भरतीमध्ये। आणि याच्यासाठी जी शिक्षण पात्रता आहे 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तसेच संगणकाचे ज्ञान किंवा तुमचं MSCIT वगैरे केलेलं तुमचं असणं आवश्यक आहे। तर येथे वयाची अट 18 ते 38 वर्ष आहे आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला 3 ते 5 वर्ष जास्तीची सूट मिळणार आहे। येथे फी वगैरे पण देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे आणि याच्यात जर का मुदतवाढ झाली तर वेबसाईटवरती ही माहिती तुम्हाला अपडेट करण्यात येईल आणि अर्ज सुरू हे 5 ऑगस्टपासून झालेले आहेत। आता अर्ज करण्यासाठी येथे बघा, आपले व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा चालू करण्यात आलेले आहेत। दररोज तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती भरतीबद्दलचे अपडेट मिळवायचे असतील तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता। आता अर्ज करण्यासाठी येथे बघा, अर्ज करण्याची वेबसाईट अप्लाय ऑनलाईन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मोबाईल तुम्हाला आळवा करायचा आहे। रोटेशन, ऑटो रोटेशन तुम्ही ऑन करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलचं, तरच तुम्हाला ही वेबसाईट येथे दिसणार आहे। खूप साऱ्या कमेंट्स येतात की वेबसाईट दिसत नाही, परंतु तुम्ही ऑटो रोटेशन ऑन केलेलं नसतं। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर आता आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल। याच्यासाठी क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्ही क्लिक करा। त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव येथे टाकायचं आहे, त्यानंतर त्याला रिपीट कन्फर्म करा। त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आणि ज्यांचं महिलांचं लग्न झालं असेल ते पतीचं नाव टाकू शकता, त्यालासुद्धा कन्फर्म करायचं आहे। लास्ट नेम टाकायचं आहे, त्याला पण कन्फर्म करायचं आहे। आता इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा चालू असेल तो, त्याला पण कन्फर्म करून घ्या। अल्टरनेटिव्ह नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालणार आहे। आता ईमेल आय डी येथे तुम्हाला टाकायचा आहे, email ID @ पुढचे जे कॅरेक्टर आहेत तेच टाकायचे आहेत। @चं साईन टाकायची आवश्यकता नाही। डोमेन नेममध्ये gmail.com सिलेक्ट करा। कन्फर्म ईमेल आय डीमध्ये मात्र पूर्ण ईमेल आय डी टाकावं लागेल। आता येथे तुमचा जिल्हा परिषद कोणता आहे किंवा तुम्हाला कोणत्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज करायचा आहे ते मात्र येथे निवडावं लागेल। तर त्या पद्धतीनुसार येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर हा कॅपचा कोड टाका, परत एकदा सर्व माहिती चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावरती क्लिक करा। त्यानंतर ओके या बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। येथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि पासवर्ड मिळेल, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याला लिहून घ्या। त्यानंतर येथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे। फोटोची साईज 20 ते 50 KB पाहिजे, सिग्नेचरची साईज 10 ते 20 KB पाहिजे, दोघांचा फॉर्मॅट JPG पाहिजे। फोटो आणि सिग्नेचर मोबाईलमध्ये अपलोड करण्यासाठी दोघांचा फोटो काढून घ्या, त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्या। तुम्ही नेहमी आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेल साईज कशी कमी करायची। आणि तुम्ही पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलला भेट दिलेली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका व्हिडिओची लिंक मिळून जाईल आणि तोच व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यात तुम्हाला मोबाईलमधून सर्व प्रकारचे डॉक्युमेंटची साईज कशी कमी करायची, JPG to PDF कसं कन्वर्ट करायचं सर्व माहिती दिलेली आहे। एकदा जर का तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला जेव्हाही तुम्ही मोबाईलमधून कोणताही फॉर्म भरत असाल तर तेव्हा डॉक्युमेंटची साईज कमी करताना आणि त्याला कन्वर्ट करताना अडचण येणार नाही। तो व्हिडिओ पाहून येथे फोटो सिग्नेचरची साईज कमी करून घ्या, त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करून त्याला येथे अपलोड करून घ्या, सिग्नेचर आणि फोटो दोघी ठिकाणी। त्यानंतर जर तुम्हाला अपलोड करताना काही अडचण येत असेल तर फोटो सिग्नेचरला रिनेम करून घ्या, तर येथे व्यवस्थितपणे अपलोड होऊन जाईल। त्यानंतर येथे अनटिक असेल दोघी ठिकाणी टिक मार्क करा आणि नेक्स्ट या बटणावरती क्लिक करा।
आता येथे आपल्याला काही बेसिक डिटेल फिल करायची आहे, त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदाचं नाव। आणि आपण या व्हिडिओमध्ये फक्त ग्रामसेवक या पदासाठी अर्ज कसा करायचा ती माहिती पाहणार आहोत। तर येथे ग्रामसेवक पद तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजेच तुम्ही जोही जिल्हा निवडलेला आहे, जेही जिल्हा परिषद निवडलेली आहे, त्या जिल्हा परिषदेची जाहिरातीची पीडीएफ तुम्ही चेक करायची आहे आणि त्याच्यात तुमच्या कॅटेगरीसाठी ग्रामसेवक या पदासाठी जागा आहे का ते चेक करायचं आहे। जर का तुम्ही जो जिल्हा परिषद निवडलेला असेल, म्हणजे जो जिल्हा निवडलेला असेल, त्याच्यात तुमच्या कॅटेगरीनुसार जर का ग्रामसेवक या पदासाठी जागा असेल तरच तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अर्ज करू शकता। ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे, तर ते तुम्ही आधी चेक करायचं आहे। ते चेक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे। त्यानंतर तुमची जर का तुम्ही कॅटेगरी निवडली तर येथे अजून खाली विचारलं जातं की तुम्हाला त्याच कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे का, तर तुमची कॅटेगरी येथे परत निवडायची आहे। येथे तुम्ही अपंग आहात का विचारलं जात आहे, असाल तर एस करा आणि तुम्हाला तो टाईप निवडावा लागेल अपंगत्वाचा। अदरवाईज तुम्ही येथे नो करा, काही माहिती खालची भरायची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे काही प्रश्न विचारले जात आहेत, तुम्ही जिल्हा परिषदेचे नियमित कर्मचारी आहात का, अर्जदार राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी आहे का, कॉमन प्रश्न आहेत ते तुम्हाला एस नो करायचे आहेत। येथे नॉन क्रिमिनलर सर्टिफिकेटमध्ये तुम्ही त्याच्यात मोडतात का, मोडत असाल तर एस करा, अदरवाईज तुम्ही नो करू शकता। आणि जर तुम्ही नो केलं आणि तुमच्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनलर सर्टिफिकेट लागत असेल तर येथे तुम्ही डायरेक्टली ओपन कॅटेगरीमध्ये चालले जाणार आहात। जसं की माझी एन टी कॅटेगरी, मी येथे नो करतो, तर येथे पाहू शकता यू हॅव अप्लाय अंडर ओपन कॅटेगरी येथे मेसेज येतो आहे, तर येथे ओके करा आणि एस करायचं आहे। जर का तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला येथे एस केलं तरी नो केलं तरी चालणार आहे। त्यानंतर परत नेहमीप्रमाणे विचारले जाणारे प्रश्न येथे दिलेले आहेत, येथे तुम्हाला ते सुद्धा एस नो सर्व ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे बघा सर्वात महत्त्वाचं, मी तुम्हाला जे आधी सांगितलं तेच, तर येथे सांगितलं जात आहे की भरतीची जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचली आहे का आणि त्याच्यात तुम्ही शिक्षण पात्रता चेक केली आहे का आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जागा आहे ते चेक केलं आहे का, अशी खात्री तुमच्याकडून केली जात आहे, तर येथे तुम्हाला टिक मार्क करून घ्यायची आहे। म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार आणि त्या पदाला जागा आहेत असं तिथे मान्यता तुमच्याकडून घेतली जात आहे। परत येथे तुम्ही एस किंवा नो सर्व जे कॉमन प्रश्न आहेत ते करून घ्यायचे आहेत, कारण येथे सर्व माहिती मराठीत दिलेली आहे आणि प्रत्येक जर एक्सप्लेन केलं तर खूप लॉंग व्हिडिओ हा होणार आहे। तर येथे मी सर्व ठिकाणी नो केलेलं आहे कारण मी या कोणत्याही गोष्टींसाठी येथे पात्र नाही। त्यानंतर येथे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, येथे एस करायचं आहे। त्याचबरोबर खाली यायचं आहे, येथे पण मी सर्व ठिकाणी नो केलेलं आहे, तुम्ही वाचून मग नो करायचं आहे। परत येथे आपण मार्च 2021 झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर केला होता का, जर केला असेल 2019 एस करा, तो ॲप्लिकेशन नंबर टाका, अदरवाईज नो करायचं आहे। त्याचबरोबर येथे पण तुम्ही वाचून एस नो करून घ्या। त्यानंतर तुमचा धर्म तुम्हाला येथे निवडायचा आहे। आता येथे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का विचारलं जाते, असेल तर एस करा आणि येथे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर परीक्षा सेंटर तुम्हाला 3 निवडायचे आहेत, जे परीक्षा देण्यासाठी तुम्हाला जवळचं वाटत असेल असे 3 जिल्हे तुम्हाला इथून निवडायचे आहेत, मी येथे निवडलेले आहेत। त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे, अशा पद्धतीने येथे वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर महिना निवडायचा आहे, त्यानंतर तारीख निवडायची आहे। आता तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। त्यानंतर तुम्ही जुळवा भावंड आहात का, असाल तर एस करा, त्यांचं नाव टाकावं लागेल, त्यांचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, नसाल तर नो करा, ही माहिती भरायची आवश्यकता नाही। तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला निवडायचं आहे, तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात। त्याचबरोबर तुमच्या वडिलांचं नाव टाका, तुमच्या आईचं नाव टाका आणि लग्न जर झालेलं असेल तर पत्नीचं नाव टाकावं लागेल। त्याचबरोबर येथे आता तुमचा व्यवहारिक पत्ता म्हणजे तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे। ॲड्रेस लाईन फर्स्टमध्ये तुमच्या गावचं नाव, ॲड्रेस लाईन सेकंडमध्ये तालुका, ॲड्रेस लाईन थर्डमध्ये जिल्हा, परत तालुका, परत जिल्हा। त्यानंतर येथे राज्य निवडायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे। तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल येथे टिक मार्क करा, वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल, अदरवाईज तुम्हाला तो मॅन्युअली टाईप करावा लागेल। त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेलवरती क्लिक करा, जर का काही एरर येत असेल तर वरती जा आणि तेथे रेड मार्कमध्ये तुम्हाला दिसणार आहे। जर का अपूर्ण माहिती असेल किंवा चुकीची माहिती असेल किंवा माहितीच भरलेली नसेल तर ती माहिती भरून घ्या, करेक्शन करून घ्या, परत व्हॅलिडेट युअर डिटेलवरती क्लिक करा, तुमची माहिती सक्सेसफुली व्हॅलिडेट होणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा।
आता येथे आपल्याला शैक्षणिक माहिती भरायची आहे. शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही फक्त 12वी वरती ग्रामसेवक या पदासाठी अप्लाय करू शकता. यासाठी मी फक्त HSC ची डिटेल फिल केलेली आहे. येथे कोणत्या बोर्डमधून तुम्ही पासआउट झाले ते बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर येथे सब्जेक्ट कोणते होते ते सिलेक्ट करायचं आहे. तर मी येथे सायन्स टाकलेलं आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट झाले ते वर्ष तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला किती टक्के होते, तुम्ही कोणत्या क्लासमधून पासआउट झाले, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास, ते तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. बाकीची माहिती तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता, अदरवाईज नाही टाकली तरी चालणार आहे, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. मात्र येथे तुम्हाला सर्व ठिकाणी एस करावं लागेल. तर येथे बघा, डू यू प्रोसेस अ सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर हँडलिंग ॲज पर नॉर्म्स गिव बाय इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डायरेक्टर ऑफिस. तर येथे एसच करावं लागेल. आणि डू यू हॅव एक्सपिरियन्स इन सोशल सर्व्हिस विथ अ रुरल बायस, तर हे सुद्धा तुम्हाला एस करावं लागेल. हे दोघी गोष्टी तुम्ही केलेल्या असाव्या. अदरवाईज तुम्ही जर का नो केलं तर येथे बघा एरर येत आहे, तर तुम्हाला येथे एस करावा लागेल. तर हा एरर चालला जाईल. त्यानंतर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स वगैरे आहे का विचारलं जात आहे, असेल तर येथे टाकायचं आहे, अदरवाईज नाही टाकलं तरी चालणार आहे. त्यानंतर येथे तुम्हाला भाषा टाकायच्या आहेत की तुम्हाला किती भाषा येतात. मराठी डिफॉल्ट आहे, येथे हिंदी इंग्लिश टाकलेली आहे. त्यानंतर ती वाचता येते का, लिहिता येते का, बोलता येते का. येथे सर्व ठिकाणी तुम्हाला अनटिक असेल, येथे टिक मार्क तुम्हाला करायची आहे. आणि व्हॅलिडेट युअर डिटेलवर क्लिक करून ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा फॉर्मचा तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल. हा फॉर्म एकदा चेक करायचा आहे. याच्यात जर का कुठे मिस्टेक असेल तर बॅक बटनावर क्लिक करून ती मिस्टेक सॉल्व्ह करा, एडिट करून घ्या. अदरवाईज येथे कम्प्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करा. आता येथे आपल्याला फीची पेमेंट करायची आहे. त्याच्यासाठी हा कॅप्चा कोड येथे टाका, सबमिट बटनावर क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करा. नंतर येथे तुम्ही पेमेंट प्लॅटफॉर्मवरती येऊन जाणार आहात. येथे तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI ने पेमेंट करू शकता. जर का UPIचा ऑप्शन दिसत नसेल तर मोबाईल तुम्हाला व्हर्टिकल करावा लागेल आणि वरती तुम्हाला 3 रेषा दिसतील, याच्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला हे सर्व ऑप्शन दिसून जातील. तर येथे तुम्ही पेमेंट कम्प्लीट करून घ्यायची आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर येथे आता तुम्हाला वरती पाहू शकता पेड नावाचा पर्याय दिसेल, याच्यावर क्लिक करून फॉर्मची PDF डाउनलोड करून घ्या. आणि पेमेंट नावाचा पर्याय दिसेल, येथे तुम्ही पेमेंट केल्याची पावती डाउनलोड करून घ्या. आणि परीक्षा होईपर्यंत हा फॉर्म तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी मोबाईलमधून फॉर्म भरू शकता. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रसुद्धा मोबाईलमधूनच ग्रामसेवक या पदासाठी फॉर्म भरू शकतील. काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.